शेवगाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी थाटे ग्रामपंचायत तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडलीय. या ग्रामपंचायतमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा व सरपंच पदाची निवडणूक बिनविरोधपणे पार पडलीय. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या थाटे ग्रामपंचायतमध्येही निवडणूक बिनविरोधपणे पार पडलीय. त्या ग्रामपंचायतने तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. ही ग्रामपंचायत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारावर विश्वास ठेवणारी आहे. नामदार पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून यापुढील काळात काम करणार असल्याचे सरपंच रवींद्र जायभाये यांनी म्हटलंय व गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल तालुकाभरातून सरपंच व सदस्य यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. थाटे गावाने माझी बिनविरोध निवड केली. याच्यानंतर पंकजा ताई यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. नगर जिल्हा परिषदे अंतर्गत थाटे ग्रामपंचायतच्या झालेल्या आताच निवडीमध्ये थाटे ग्रामपंचायतमध्ये रवींद्र शेषराव जायभाये यांची सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मला वाटतंय ग्रामविकास प्रशासनामध्ये बिनविरोध निवडीतून गावामधली शांतता, सार्वजनिक निवडणुकीचा टाळलेला खर्च हा आदर्श आमच्या गावानं महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे. एवढंच नाही तर आज आम्ही हा विजयाचा आनंद कुठेही वेगळ्या प्रकारे साजरा न करता ज्यांनी महाराष्ट्राला तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान दिलं ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुतळ्याला सर्वांच्या गावकऱ्याच्या वतीनं पुष्पहार घालून हा आनंद आम्ही साजरा करत आहोत. मला वाटतं सर्व तालुक्याला निश्चितपणे ही गोष्ट अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात तालुक्यातल्या इतर ग्रामपंचायतीही निवडणुकीच्या माध्यमातून बिनविरोध जर झाल्या तर गावाच्या विकासामध्ये शांतता आणि सहकार्य राहिलं तर निश्चितपणे सदन भारत, सदन महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. एवढंच नाही तर काल याच ठिकाणी शेवगाव तालुक्यामध्ये एक हल्लाबोल नावाचं आंदोलन झालं होतं. मला वाटतं या हल्लाबोल आंदोलनाला निश्चितपणे हा विजयाची चपराक वाटते. कारण काल झालेल्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे ते आंदोलन होत होतं त्याला ही चपराक याप्रमाणे मानावी लागेल. कारण थाटे ग्रामपंचायतचं रवींद्र जायभाये जे सरपंच झालेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नामदार पंकजाताई मुंडेंचं हात बळकट करण्यासाठी झालेत. आणि भविष्यात सुद्धा आम्ही निश्चितपणे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारावर चालून ताईंच्या पाठीशी हा विजयाचा जो वाटा आहे तो उभा करू. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शेवगाव.